ओम नमो नारायणा। नमस्कार मित्रांनो, आपण पाहताय रिअल मराठी यूट्यूब चॅनल। मित्रांनो, 24 जानेवारी 2020 शुक्रवार आणि या दिवशी आलेली आहे मौनी अमावस्या। मित्रांनो, हिंदू धर्मात मौनी अमावस्येचं खूप मोठं महत्त्व आहे। मौनी अमावस्येला केलेलं स्नान दान आणि अधिष्ठान म्हणजेच पूजा या गोष्टींचं फळ कित्येक पटींनी वाढतं। मित्रांनो, या दिवशी आपण जर काही विशेष वस्तूंचं दान केलं तर मित्रांनो त्यामुळे आपल्या जीवनातील दुःख, दारिद्र्य, त्रास या गोष्टी कमी होऊ शकतात। ज्यांच्या घरामध्ये पैसा टिकत नाहीये अशा लोकांनी तर हा उपाय नक्की करावा। धनप्राप्तीचे नवनवीन मार्ग खुले होतात। बऱ्याच जणांना तर अचानक धनप्राप्तीचे योग म्हणजेच अचानक मोठा धनलाभ होणे यासारख्या सुद्धा गोष्टी त्यांच्या जीवनात घडून येतात। मित्रांनो, आज आपण अशा 7 वस्तू सांगणार आहोत की ज्या वस्तूंचं दान आपण गोरगरिबांना आणि गरजूंना या दिवशी नक्की करा। मित्रांनो, मौनी अमावस्येच्या दिवशी म्हणजे 24 जानेवारी रोजी सकाळी लवकर उठा। शक्य झालं तर ब्रह्म मुहूर्तावर उठा। जर आपल्याला लवकर उठणं शक्य झालं नाही तरीही काळजी करू नका। लवकरात लवकर आपण स्नान आदी कार्य आटोपून स्वतःला स्वच्छ बनवा। मित्रांनो, स्नान करण्यासाठी तुमच्या जवळपास जर एखादं तीर्थक्षेत्र असेल तर त्या ठिकाणी जाऊन आपण स्नान करा। तीर्थक्षेत्री केलेलं स्नान हे आपली अनंत प्रकारच्या पापातून मुक्तता करतं। मित्रांनो, जर तुम्हाला ते शक्य नसेल तर आपण गंगाजलाने स्नान करू शकता। थोडंसं गंगाजल आपण आपल्या आंघोळीच्या पाण्यात टाका आणि त्या पाण्याने स्नान करा। अशा प्रकारे केलेलं स्नान हे सुद्धा गंगा स्नाना इतकंच फळ आपल्याला प्रदान करतं। तर मित्रांनो, सकाळी अशा प्रकारे लवकर स्नान केल्यानंतर आपण सूर्यदेवांना अर्घ्य अर्पण करण्यास विसरू नका। सूर्यदेवांना अर्घ्य यासाठी अर्पण करायचं आहे कारण आजच्या दिवशी म्हणजे 24 जानेवारी रोजी शनिदेव स्वगृही परत येत आहेत। स्वगृही, मित्रांनो, शनिदेवांची राशी आहे मकर राशी आणि तब्बल 30 वर्षांनंतर शनिदेव स्वतःच्या राशीत परत येत आहेत। मित्रांनो, शनि राशी परिवर्तन हे जे या दिवशी घडत आहे त्याचं अत्यंतिक मोठं महत्त्व आहे आणि म्हणूनच शनिदेव हे सूर्याचे पुत्र आहेत, सूर्यदेवांचे पुत्र आहेत आणि म्हणून आपण सूर्यदेवांना अर्घ्य नक्की अर्पण करा। मित्रांनो, हे अर्घ्य अर्पण करताना गायत्री मंत्रांचा सातत्याने जप करा। सूर्यदेवांची कृपा आपल्यावरती नक्की होईल। मित्रांनो, आजच्या दिवशी दिवसभरात आपण शनी मंत्रांचा तसंच सूर्य मंत्रांचा सातत्याने जप करत राहा। जर शक्य झालं तर देवपूजा करेपर्यंत, सकाळी उठल्यापासून ते देवपूजा करेपर्यंत आपण मौन व्रत धारण करा। मौनी अमावस्येचं महत्त्व जे आहे ते मौनामध्ये सुद्धा आहे। जर आपण अशा प्रकारे मौन धारण केलं तर मित्रांनो आपली आत्मिक शक्ती वाढते, आपलं आत्मबल वाढतं आणि मग कोणतंही काम अगदी यशस्वीरित्या पार पाडता येतं। कोणत्याही कामामध्ये यशप्राप्ती करायची असेल तर मित्रांनो आत्मिक बल, आत्मविश्वास अत्यंत महत्त्वाचा असतो की जो या मौन धारण करण्याने आपल्याला प्राप्त होतो। तर मित्रांनो, अशा प्रकारे हे मौन धारण करून आपण देवपूजा करा। देवपूजेमध्ये शनी मंत्रांचा जप नक्की करा आणि त्यानंतर दिवसभरात कधीही आपण या 7 वस्तू दान करा। मित्रांनो, त्यापैकी पहिली वस्तू आहे काळे तीळ। मित्रांनो, तीळ 2 प्रकारचे असतात, सफेद म्हणजेच पांढरे तीळ आणि काळे तीळ। काळ्या तिळांचं ज्योतिषशास्त्रामध्ये मोठं महत्त्व आहे। मित्रांनो, या दिवशी आपण काळ्या तिळापासून लाडू बनवू शकता आणि हे लाडू किंवा थेट काळे तिळच आपण गोरगरिबांना दान करा। मित्रांनो, दान 3 प्रकारचं असतं। पहिलं जे दान आहे ते म्हणजे सतपात्री नसलेलं दान। आपण अशा एखाद्या व्यक्तीला दान देतो की जी ते दान घेण्यास लायक नाहीये, पात्र नाहीये। मित्रांनो, दान हे नेहमी गोरगरिबांना करावं, अनाथांना करावं, गरजूंना करावं। ज्याला गरजच नाहीये अशा व्यक्तीला किंवा जो पापी व्यक्ती आहे, अधर्मी आहे, जो धर्माचं अनुसरण करत नाही, व्यसनी आहे, अशा लोकांना दान करू नका। कारण अशा प्रकारे केलेलं दान हे सत्पात्री लागत नाही आणि या दान करण्याचा आपल्याला कोणताही फायदा होत नाही। त्यामुळे ही गोष्ट महत्त्वाची आहे। दुसरी गोष्ट, दान करताना मनामध्ये कोणताही स्वार्थ ठेवू नका। आता ही गोष्ट बरोबर आहे की आपण हे दान करताना आपल्या जीवनातील समस्या दूर व्हाव्यात यासाठी करत आहोत। मात्र मित्रांनो, अशी कोणतीही व्यक्ती की जी गरीब आहे, गरजू आहे, अशा व्यक्तीला आपण शुद्ध भावाने दान करा। त्या दानाचं फळ आपल्याला नक्की मिळतं। जर आपल्या मनामध्ये काही स्वार्थ असेल तर मध्यम स्वरूपाचं फळ आपल्याला नक्की प्राप्त होतं। तर मित्रांनो, पहिली जी वस्तू मी सांगितली ती म्हणजे काळे तीळ। हे काळे तीळ आपण अर्पण करा। मित्रांनो, काळ्या तिळांचं महत्त्व फार मोठं आहे।
हे काळे तीळ आपल्या जीवनातून नकारात्मकता नष्ट करतात. मित्रांनो, दुसरी वस्तू आहे लाकूड. लाकडाची एखादी मोळी बांधून आपण ही मोळी सुद्धा एखाद्या गोरगरिबाला दान म्हणून देऊ शकता. तिसरी वस्तू आहे उनी वस्त्र. उनी वस्त्र याचा अर्थ लोकरीपासून बनलेली वस्त्र किंवा अशी वस्त्र की जी गरमी उत्पन्न करतील, उष्णता उत्पन्न करतील. मित्रांनो, हिवाळ्याचे दिवस आहेत, थंडी असते आणि या थंडीपासून गोरगरिबांचा बचाव व्हावा यासाठी आपण ही उनी वस्त्र ही गोरगरिबांना दान करा. शनिदेवांची विशेष कृपा आपल्याला प्राप्त होईल. पुढची वस्तू काळ्या रंगाचे कपडे. मित्रांनो, काळा रंग जरी अशुभ असला तरी सुद्धा शनिदेवांच्या दृष्टीने तो शुभ आहे आणि म्हणून शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी हे काळ्या रंगाचे कपडे आपण नक्की दान करा. पुढची वस्तू आहे बूट, म्हणजे शूज. मित्रांनो, चांबड्यापासून जे बूट बनलेले असतात या बूटांचं जर आपण दान केलं, गोरगरिबांना जर हे बूट दान म्हणून दिले तर मित्रांनो त्यामुळे सुद्धा आत्यंतिक लाभ होतात. एक महत्त्वाची गोष्ट, कपडे दान करताना ते आपल्या घरातील जुने कपडे दान करू नका, फाटलेले कपडे दान करू नका. आपल्या क्षमतेनुसार कमी किमतीचे मात्र नवीन कपडेच आपण या ठिकाणी दान करायचे आहेत. बरेच जण व्हिडिओ अर्धवट सोडतात आणि मग त्यांना पूर्ण माहिती मिळत नाही. मित्रांनो, चुकूनही जुने कपडे फाटलेले कपडे दान करू नका, त्यामुळे फायदा होण्याऐवजी आपल्याला नुकसानच सोसावं लागेल. आणि मित्रांनो, अजून एक गोष्ट, ब्लँकेट्स, म्हणजेच अशी वस्त्र की जी थंडीपासून या गोरगरिबांचं रक्षण करतील. तर मित्रांनो, या गोरगरिबांचे आशीर्वाद अत्यंत महत्त्वाचे असतात. शनिदेव न्यायाधिकारी आहेत, दंडाधिकारी आहेत, न्याय देवता आहेत. त्यामुळं जो व्यक्ती मेहनतीवरती विश्वास ठेवतो, कर्मावर विश्वास ठेवतो, गोरगरिबांची मदत करतो, त्याला त्या त्या स्वरूपाचं फळ प्रदान करण्याचं काम शनिदेव करत असतात. आणि म्हणून मित्रांनो, या दिवशी या सात ज्या वस्तू आहेत त्यांचं दान आपण नक्की करा. आपल्याला दिसेल की आपल्या जीवनामध्ये भरभराट आल्याशिवाय राहणार नाही. शनीची साडेसाती असू द्या किंवा शनीची ढैया असू द्या, ती जर तुमच्या राशीवरती असेल आणि तुम्ही जर या सातपैकी कोणत्याही वस्तूंचं दान केलं तर मित्रांनो, या साडेसातीपासून सुद्धा आणि या शनीच्या ढैयेपासून सुद्धा तुमचा बचाव नक्की होईल. शनींची कृपा तुमच्यावरती अवश्य होईल. तर मित्रांनो, कॉमेंटमध्ये जय शनिदेव किंवा ओम नमो नारायणा असं लिहिण्यास विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि आपल्या रियल मराठी या यूट्यूब चॅनल जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर मित्रांनो सबस्क्राईब करून शेजारचं घंटीचं बटन नक्की दाबा. आपल्या सर्वांवरती शनिदेवांची कृपा अशीच बरसत राहो याच मनोकामनेसह. धन्यवाद. ओम नमो नारायणा.